शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे काल औरंगाबादच्या दौऱ्यावर होते। यावेळी शिवसेना आणि युवासेनेकडून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती, तर सभागृह देखील गच्च भरले होते। त्यामुळे एक प्रकारे स्थानिक शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा असल्याचं दिसून आलं। आदित्य ठाकरे यांनी भाषणामध्ये सांगितलं की आपण ज्यांनी गद्दारी केली त्यांना भरभरून दिलं आणि तेच त्यांना अपचन झालं। या लोकांनी फक्त शिवसेनेची गद्दारी केली नाही, महाराष्ट्राची नाही तर माणुसकीची गद्दारी केली आहे। याचा कुठलाही उठाव नाही, बंड नाही, कारण बंड आणि उठाव करायला दम लागतो, ही फक्त गद्दारी आहे। हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा। उद्धव साहेब हे जनतेसाठी 24 तास काम करत होते, ते आजारी असल्याचा फायदा घेत बंडखोरांनी गद्दारी केली। माझ्या वडिलांचं काय चुकलं होतं, माझ्या पक्षप्रमुखांचं काय चुकलं होतं, आम्ही काय कमी दिलं मला एकदा त्यांनी सांगावं। तरी सुद्धा आमच्यावर संस्कार आहेत, ज्यांना परत यायचं त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत। आदित्य ठाकरे हे सर्व सांगताना चंद्रकांत खैरे यांना अश्रू अनावर झाले होते। तर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरला असल्याचं दिसून आलं। सगळीकडे सांगत आहे कारण ही आपली लोक होती, कुठेतरी आपल्या हृदयामध्ये बसून गेली होती की ज्यांना ज्यांना असं वाटतं की त्यांना फसवलं गेलंय, ज्यांना पळवून नेलेलं आहे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील। जे शिवसैनिक त्यांच्या सोबत गेले असतील, ज्यांना वाटत असेल की नाही मला माझी मातोश्री प्यारी आहे, माझे उद्धव साहेब प्यारे आहेत, माझी शिवसेना प्यारी आहे, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे आणि मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील। ही लढाई जी आहे ही फक्त राजकारणाची नाहीये, ही गद्दारी जी त्यांनी केलेली आहे ही उद्धव साहेबांसोबतच नाही, शिवसेनेसोबतच नाही, महाराष्ट्र सोबतच नाही, देशासोबतच नाही, राजकारणासोबतच नाही, तर माणुसकीशी ही गद्दारी केलेली आहे, माणुसकीशी ही गद्दारी केलेली आहे।